नमस्कार जोडी, तुझी माझी या सासू सुनीच्या अनोख्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोह्याचे कटलेट्स. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. भिजवून घेतलेले पोहे, रवा, हळद, बारीक चिरलेल्या मिरच्या, किसलेलं आलं, आमचूर पावडर, गरम मसाला, तांदळाचं पीठ, सिमला मिरची बारीक चिरलेली, किसलेलं गाजर किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घेऊ शकता, मीठ, तेल आणि कटलेटचा साचा. आता आपण या कटलेटची कृती बघूया. प्रथम हे पोहे आहेत हे आपण चांगले असे मळून घेऊया. हे असे गोळा होईपर्यंत आपण चांगले स्मॅश करून घ्यायचे. आता ह्याच्यात आपण बाकीचं साहित्य घालूया. मीठ घालूया, आलं आणि मिरची आहे ही घालूया, थोडासा गरम मसाला घालूया एक चमचाभर, किंचित हळद घालूया आणि ज्या आपल्याकडे भाज्या असतील त्या त्याच्यात मिक्स करून घेऊया. थोडीशी आमचूर पावडर घालून घेऊया, चांगलं मिक्स करूया. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यात बाइंडिंगसाठी आपण थोडं तांदळाचं पीठ मिक्स करूया. आपल्याला हे आता जर समजा सुखं वाटलं तर थोडंसं पाणी मिक्स करून चांगला त्याचा गोळा करून घेऊया. इथे आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे. तुम्ही शॅलो फ्राई करू शकता किंवा डीप फ्राई करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्या. मी इथे आता शॅलो फ्राई करून दाखवते. आता आपण असा ह्याचा गोळा घ्यायचा आणि या साच्यात घालून प्रेस करायचा. हे बघा अशा तऱ्हेने, आणि मग तो असा काढून घ्यायचा. हे बघा, आणि हे आता आपण ह्या रव्यामध्ये घोळून घेऊया चारी बाजूने. असे आपण आता तीन चार करून घेऊया. आता आपली ही रव्यात घोळून झालेली कटलेट आहे हे आपण आता शॅलो फ्राय करून घेऊया. आता आपण हे बघूया झालंय का, उलटी करूया. छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायची. आता ही आपली छान गोल्डन ब्राऊन पोह्याची कटलेट्स तयार झालेली आहे. ही आपण सॉस सोबत सर्व करू शकतो.